नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत पाच बोटांनी रांगोळी कशी सोडायची। ही रांगोळी काढण्यासाठी प्रॅक्टिसची खूपच गरज असते। तर अशा पद्धतीने बोटांचा आकार आपल्याला करावा लागतो आणि हे जे मधून गॅप आहे त्याच्यातून आपल्याला रांगोळी सोडावी लागते। पण या रांगोळीसाठी मी पुन्हा एकदा सांगते की सरावाची खूप गरज आहे, तेव्हाच ही रांगोळी परफेक्ट येते। अशा पद्धतीने रांगोळी पकडायची आहे आणि सगळी बोट एकत्र करून गॅप मधून ती रांगोळी सोडायची आहे। याचा सराव करण्यासाठी सुरुवातीला अशा पद्धतीचे थेंब म्हणजेच बिंदू काढायची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे। पुन्हा एकदा तुम्हाला रांगोळी कशा पद्धतीने सोडायची ते दाखवत आहे। ते आपण रेष काढून पुन्हा बिंदू म्हणजेच थेंब करत आहोत। याचा सतत सराव केल्याने तुम्हाला पाच बोटांची म्हणजेच ज्याला संस्कार भारती रांगोळी देखील म्हटलं जातं त्याची तुम्ही छान डिझाईन्स वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकता। हे बघा, रेषा थेंब याचा आपल्याला सराव करायचा आहे। केंद्रवर्धिनी, गोपद्म आणि ही रांगोळी शक्यतो कमी जागेपेक्षा मोठ्या मोठ्या जागेमध्ये काढायसाठी या रांगोळीचा वापर केला जातो। जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने क्लिक करा, त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा। अशा पद्धतीने देखील तुम्ही रांगोळी पाच बोटांची सोडू शकता, जसं मी इथे तुम्हाला दाखवत आहे। आता आपण इथे एक छोटंसं फूल तयार करणार आहोत। धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल।